जे महाराष्ट्र शासनाने जो ओबीसीचा आयोग बसवलेला आहे, बांठिया आयोग, त्या आयोगाच्या माध्यमातून जवळपास आता फायनल स्टेजवर त्या आयोगाचा रिपोर्ट तयार होण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी सगळा सर्वे राज्याचा करून घेतलेला आहे आणि तो रिपोर्ट लवकरच सादर होईल. माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला ती प्रक्रिया सुरू करण्याच्या, निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यामुळे वार्ड रचना असेल, याद्या असतील, ह्या सगळ्या फायनल करत असताना निवडणुका, मागच्या काळात ही शासनाची भूमिका स्पष्ट होती की निवडणुका पावसाळ्याच्या नंतर या निवडणुका होतील आणि तिथपर्यंत ओबीसी आरक्षणाचा हा जो गुंता आहे हा गुंताही सुटेल असा प्रयत्न महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.